सांगलीच्या शिराळामधून एक मनसुन्न करणारी घटना घडली आहे. दस्तूर खुद्द वडीलच चालवत असलेल्या ट्रॅक्टरखाली एक वर्षाचा चिमुकला आल्याने दुर्दैवी अंत झालाय. या घटनेत दोषी असणाऱ्या वडिलाला पोलिसांनी अटक केली आहे. शिराळा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या इन्फ्रा मार्केट कंपनीमध्ये मागील 4 महिन्यापूर्वी मजुरीने काम करण्यासाठी मध्य प्रदेशच्या भेडदा गावातून हितेश सोहन सिंग सिंगार हा आपल्या पत्नीसह एक वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन आला होता. मात्र काल सकाळी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 9 सुमारास हितेश हा आपल्या घरासमोरील लावलेला ट्रॅक्टर काढून कामावर जाण्यासाठी निघाला. त्यावेळी एक वर्षाचा त्याचा चिमुकला वडिलामागे लागून खरा बाहेर आला होता. मात्र हितेशचे लक्ष आपल्या मुलाकडे नव्हते. त्याने ट्रॅक्टर सुरू केला आणि वळवण्यासाठी मागे घेत असताना हितेश डाव्या बाजूला बघून वळवत होता, तर उजव्या बाजूला त्याचा मुलगा येऊन उभारला होता. आणि अचानक ट्रॅक्टर मागे घेतात क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आणि काळाने संधी साधली. ट्रॅक्टरच्या चाकाला धडकल्याने एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.